कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत. 5 लाखांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे. सभापती शिवाजी चुंबळे यांना अटक झाली आहे. एसीबीकडे सुनील कडसाने यांनी स्वतः तक्रार केली होती. कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेण्यासाठी 5 लाखांची लाच मागितली होती. यावेळेला चुंबळेंना अटक करण्यात आली आहे. माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्यानंतर चुंबळे हे दुसरे सभापती आहेत. आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्या संपर्कात आहेत. किरण, काय नेमकं कारण होतं, चुंबळेंनी लाच का मागितली होती? कुशलन, अत्यंत महत्वाची आणि मोठी कारवाई मानली जाते. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 13 तारखेलाच या संदर्भात ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यामध्ये अयशस्वी झाले होते. मात्र आज तो त्यांचा ट्रॅप यशस्वी झालेला आहे. खर तर नाशिकच्या जिल्ह्यातील अनेक जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी काम करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याच अनुषंगानं नाशिकच्या सभापती जे शिवाजी चुंबळे आहे त्यांनी लाच मागितली होती. जो यापूर्वी कर्मचारी कामावरून त्याला काढून टाकण्यात आलं होतं आणि त्याला घेण्यासाठी त्यांनी 10 लाखांची मागणी केली होती. मात्र 5 लाख देण्याच्या वेळेस नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सुनील कडसाने जे आहे पोलीस अधीक्षक त्यांनी सापळा रचत ही कारवाई केलेली आहे आणि त्यांनी स्वतः ही लीड घेऊन कारवाई केल्यानं मोठी कारवाई मानली जात आहे. खरं तर यापूर्वी देखील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे आणि माजी खासदार जे राष्ट्रवादीचे नेते मानले जातात देवीदास पिंगळे यांना देखील एसीबीने ट्रॅप केलं होतं. त्यांना देखील अशाच पद्धतीनं एका घटनेमध्ये एका कारवाईत अटक केली होती आणि ही दुसरी कारवाई मानली जाते. त्यामुळे एसीबीने केलेल्या या कारवाईकडे आता पुढे काय होतं हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद किरण या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती शिवाजी चुंबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाच घेताना अटक केली आहे.